व्हॉट्सअप फेसबुकला सध्या तरुणांनी अगदी डोक्यावर उचलून घेतलं. याच्या माध्यमातून अनेक नवनवीन गोष्टी वाचायला पाहायला मिळतात. आता तर नव्याने येणारी पुस्तकेही ऑनलाईन वाचायला मिळतात. पण या तंत्रज्ञानाच्या युगात मात्र ग्रंथालयातही तरुण वर्ग तितकाच पाहायला मिळतो का? याचं उत्तर नक्कीच हो असं असेल. कारण अशाच आगळ्या वेगळ्या FC रोडवरील वर्ल्ड पीस बुक कॅफेची सध्या तरुणांमध्ये चर्चा होते. नेमके हे बुक कॅफे आहे तरी काय, पाहूया ते स्पेशल रिपोर्टमधून. पुण्यातील FC रोड म्हटलं की शहरातील हायफाय एरिया अशी या परिसराची ओळख आहे. वैशाली, रुपाली, वाडेश्वर अशा हॉटेल्सची इथं चलती आहे. अशा या हायफाय परिसरात वर्ल्ड सी बुक हॉटेल वैशालीच्या शेजारील गल्लीत मराठवाड्यातून आलेल्या एजाज शेख प्रदीप तामके देवीदास गव्हाणे यांनी सुरू केलं आहे. बहुधा कॅफे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कॅफेतील पाश्चिमात्य संगीत, तिथली संस्कृती, फर्निचर अशा अनेक गोष्टी समोर येतात. इथं मात्र आपण पुस्तकांच्या दुनियेत जातो. इथे युगंधर, ययाती, बटाट्याची चाळ, इंग्रजीतील उत्तम साहित्य पाहायला मिळतं. इथे येणाऱ्या प्रत्येकाकडनं 3 तासाला फक्त 50 रुपये आकारले जातात. त्यामध्ये सोबत वाफाळलेला चहा आणि एक्सप्रेस कॉफीचा आस्वादही 50 रुपयात घेता येतो. ही सर्व कसरत करण्यामागचं इतकंच ते म्हणजे वाचन संस्कृती टिकवणं. याबद्दल एजाज शेख काय म्हणतात ते पाहूया. वाचकांसाठी एक छोटासा आपणही असं काही प्रयत्न करावं बुक कॅफेचा. आणि त्या हिशोबाने आम्ही एक मागोवा घेतला की पुण्यामध्ये किती बुक कॅफे आहेत आणि त्यांच्यापेक्षा वेगळं किंवा मग आपण आपलं एक वेगळं काय देता येईल, मराठी पुस्तकं जास्तीत जास्त कशी वाचकांपर्यंत पोहोचवता येईल, असा एक छोटासा प्रयत्न आम्ही वाचन संस्कृती टिकवण्यासाठी करत आहोत. आमच्यापर्यंत दर जर आपल्याला याचे पाहिलेत तर खूप नॉमिनल दर आहेत. 50 रुपयेमध्ये आपण वाचकांना चहा आणि कॉफी कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपल्याकडून सर्व करतो. या कॅफेमध्ये सध्या 3,500 विविध भाषेतील पुस्तके आहेत. एकाच वेळेस 60 विद्यार्थी हे पुस्तके वाचू शकतील इतकी जागा इथे उपलब्ध आहे. या आगळ्या वेगळ्या स्वस्त कॅफेबद्दल विद्यार्थी सुद्धा खुश झाले. आज के जनरेशन में हम देखते हैं कि जो आज की जनरेशन है वो बहुत ही ज़्यादा डिजिटल डिजिटल वर्ल्ड में बहुत इन्वॉल्व हो गई है. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. सो ये जो कैफ़े है वो बहुत न्यू कंसेप्ट है. हम दूसरे कोई भी देखे, जैसे कि बहुत सारे कैफ़ेज़ खुले हैं, लेकिन ये जो कंसेप्ट है ये बहुत ही ज़्यादा डिफरेंट है. इधर आपको हर टाइप की बुक्स मिलेगी, इंग्लिश, हिंदी, मराठी, कोई लैंग्वेज बैरियर नहीं है. हर तरह की लैंग्वेज की बुक्स हमें इधर मिलेगी. हर ऑथर की बुक्स यहाँ पे हमने कोशिश की है लाने के लिए. और यहाँ पे जो भी रेट्स है रीज़नेबल है सारे, कॉफ़ी के वगैरह. सो कोई भी पीपल यहाँ के अफोर्ड कर सकते हैं. त्यांना एक चांगला बेनिफिट व्हावा, एक जागा चांगली मिळावी, ह्याच्यासाठी अगदी 50 रुपयात 3 तास म्हणजे एकदमच चांगली प्लेस आहे. आणि इथं खूप प्रकारची पुस्तकं आहेत ज्याच्यामुळे लोकांना बेनिफिट होऊ शकतो. तसं ही साईडला कॅफे आहे. हल्ली 100-1,000 रुपये तर हे प्रत्येकाच्या खिशात खुळखुळत असतात. साधा वैशालीचा डोसा खायचं म्हटलं तर 100 रुपये मोजावे लागतात. पण आपली मराठी संस्कृती टिकवण्यासाठी फक्त 50 रुपयात कॅफेच्या माध्यमातून हल्लीच्या व्हॉट्सअपच्या जगतात हरवलेल्या तरुणांना ही सुविधा देणं फार कमी लोकांना जमतं. यासाठी अशा उपक्रमाला तरुणांनी प्रतिसाद देऊन मराठी साहित्य वाढवण्यासाठी पुढं आलं पाहिजे.